कौस्तुभ खाड़े आणि त्याची पार्टनर शांजली शाही हे जोडपं एक धाडसी क्रीडा प्रकार करत आहे। कौस्तुभ कच्छ ते कन्याकुमारी हा प्रवास कयाकिंग करून पार करणार आहे, तर त्याची पार्टनर शांजली तेवढंच अंतर समुद्र किनाऱ्याच्या कडेनं सायकलवरून पार करते। या प्रवासादरम्यान मुंबईत पोहोचलेल्या या जोडप्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। आज आपण अशा जोडप्याला भेटणार आहोत त्यांना ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे। कौस्तुभ खाडे हे कच्छ ते कन्याकुमारी कयाकिंग करणार आहेत, तर त्यांची पार्टनर शांजली ही त्यांच्याबरोबर सायकलिंग करणार आहे कोस्टला किंवा त्यांच्या बाजूने रोडने। कौस्तुभ, सगळ्यात पहिल्यांदा काय कॉजसाठी तुम्ही हे करताय आणि किती किलोमीटर असणार आहे, किती दिवसांचं हे असणार आहे काय? तर पूर्ण जो प्रवास आहे तो मी 3000 किलोमीटर कवर करणार आहे बाय सी, आणि शांजली मला वाटतं 3500 किलोमीटर करणार आहे। हा मेन जो कॉज आहे तो फर्स्टली अवेअरनेससाठी आहे, तर कायकिंग जो स्पोर्ट आहे तो इंडियामध्ये फार लोकांना माहितीसुद्धा नसतं। तर मी ॲक्च्युली 2012-2013 नॅशनल टीमवरती होतं आणि आम्ही 2 एशियन चॅम्पियनशिप्सला गेलो होतो, आणि 2012 जी एशियन चॅम्पियनशिप होती तिथे इंडियाला 6 सिल्वर मेडल्स आणि 3 ब्रॉन्झ मेडल्स भेटले होते, पण इंडियामध्ये कोणालाच माहिती नव्हतं। ही ह्या स्पोर्टची जी अवेअरनेस आहे ती जरा इम्प्रूव्ह करायची। तर लास्ट इयर 2015 मी सोलो बॉम्बे ते गोवा केलं होतं एक कायकमध्ये, आणि त्याच्यामध्ये मी 415 किलोमीटर 17 दिवसात केले होते। तर ह्यावेळी जरा मोठा प्लॅन आहे, सिंग आम्ही कच्छवरून स्टार्ट केलं होतं 17 नोव्हेंबरला आणि आम्ही कन्याकुमारीपर्यंत जाणार आहे। अच्छा, शांजली उसके साथ साइड में साइकलिंग करना, ये जो कंसेप्ट है या आइडिया है कैसे आया दिमाग में? पिछले 1.5 साल से एडवेंचर स्पोर्ट्स में भी इंटरेस्ट रखती हूँ मैं। तो जैसे मैंने इस साल सबसे लॉन्ग डिस्टेंस साइकिलिंग किया था बॉम्बे टू गोवा, तो बॉम्बे टू गोवा जब ख़त्म हुआ उसके इमीडिएटली बाद मैंने डिसाइड किया कि मुझे कुछ और बड़ा करना चाहिए, और फिर उसके बाद मैंने मनाली टू लेह करने का डिसाइड किया, जो एक्सपेडिशन एक्चुअली खारदुंगला पे ख़त्म हुआ जो 18,000 फीट है, इट्स द हाइएस्ट मोटरेबल पास रोड इन द वर्ल्ड, तो एंड और साइकिलिस्ट के लिए सबसे ज़्यादा चैलेंजिंग रूट है। तो वो करने के बाद देन आई डिसाइडेड कि मैं पूरे इंडिया में साइकिल करूँगी, और कोस्ट करना चाहते थे तो इसलिए हमने सोचा कि हम पहले कोस्ट कवर करके और फिर हिमालयस करेंगे। वीडियो जर्नलिस्ट धीरज चुपकर सह मेगा कुछ जी मीडिया मुंबई। जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े।